नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यात बुलेट ट्रेन प्रस्तावावरून सेना भाजप मध्ये झुपली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी गुप्त बैठक झाली, त्यानंतर कदाचित पंतप्रधानांनी त्यांना दिलेला कानमंत्रामुळेच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेत घेण्याची सुबुद्धी शिवसेनेला सुचली असावी असे ठाण्याचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुमरे यांनी म्हटलं आहे। यादी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जामीन देण्याचा प्रस्ताव 4 वेळा नामंजूर करण्यात आला होता। मागील वेळेस ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी हा प्रस्ताव दफ्तर बंद केल्याचे महापौर यांनी सांगितलं होतं। मात्र दफ्तर बंद प्रस्ताव महासभेत आणण्याची नामुष्की शिवसेनेवर का ओढवली हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेवर आरोप केले जात आहेत। बुलेट ट्रेनचा मंजुरी किंवा नामंजुरी हा विषय नाही आहे। हा जो विषय आहे तो बुलेट ट्रेन जाताना शेतकऱ्यांची काही जमीन बाधित होते, त्याचबरोबर महानगरपालिकेची काही जमीन बाधित होते, त्याचा मोबदला देण्यासंदर्भातचा विषय आहे। राज्याचे मुख्य सचिव यांनी महापालिकेला पत्र लिहिलेलं आहे, एका मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। यापूर्वी जो काही विषय तहकूब झाला होता किंवा दफ्तरी दाखल झाला होता तो एका भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी किती वेळा हा विषय आणता, एकदा तो दफ्तरी दाखल करा, अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे तो विषय दफ्तरी दाखल झाला होता। मुख्य सचिवांनी पुन्हा तो पटलावर विषय ठेवायला सांगितलेला आहे आणि त्यामुळे हा विषय पुन्हा महासभेला आलेला आहे असा मग निर्णय घेईल। आणि आता फक्त तुमचं सरकार बदललं, आघाडीचं सरकार आलं, मग विरोधाला विरोध करायचा म्हणून तुम्ही हे करताय का? आणि केंद्राने आणलेल्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्यांना तुम्हाला विरोधच करायचा का फक्त? आज बुलेट ट्रेनमध्ये जे शेतकरी बाधित झाले त्यांना चांगल्या पद्धतीने रक्कम, त्यांना चांगल्या पद्धतीने मोबदला मिळालेला आहे, ते सगळे खुश आहेत। ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या मेट्रोमुळं आज ज्या भागामध्ये ठाणा महानगरपालिकेने लक्ष दिलेलं नाही, जी गावं ठाणे महानगरपालिकेमध्ये सामील झालेली त्यांच्याकडे आजही महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे आणि तिथे ह्या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आज त्या भागाचा विकास होणार आहे आणि तो विकास यांनी थांबवलेला आहे का? ते सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि भारतीय जनता पक्षाला याचा फायदा मिळेल म्हणून, त्यामुळे हे हेतुपुरस्सर झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आता उद्धव ठाकरेजी, ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि शरद पवारजी हे दोघेही नेते माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना भेटून आले आणि त्याच्यानंतर हे मतपरिवर्तन झाले असं मला वाटते। आणि याच्यामध्ये नक्कीच काहीतरी कानमंत्र पंतप्रधानांकडे ह्या दोघांना मिळालं आहे किंवा काहीतरी याच्यामध्ये मोठं शिजलेलं प्रकरण आहे आणि त्यातून आज परत या शिवसेनेने आज हा प्रस्ताव आत्ताच्या येणाऱ्या महासभेत आणलेला आहे। येणाऱ्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका असेल? नाही, आमचा तर प्रस्तावाला तर पाठिंबाच आहे। आम्ही हा प्रस्ताव पास करावा म्हणून मागे पण बोलत होतो, पण हे जाणून बुजून हे सोडाचं राजकारण करत होते आणि मुद्दा म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे म्हणून ती कुठेतरी हे करायची नाही, पास करायची नाही, या हेतूने त्यांनी 4 वेळा परत पाठवलेला आहे। आणि आमचा ह्या प्रस्तावाला पाठिंबाच आहे कारण ठाणे जिल्ह्याचा आणि ठाणे शहराचा फार मोठा याच्यापासून बुलेट ट्रेनमुळे फायदा आहे।